Oh, wait, wait, wait. त्याचे मासे कुठे चढतील वगैरे बघ ना कुठे हा आता पण चढत हे पाणी कुठे जात आहे असं हा नाही नाही तिकडे काय हे का नाला वगैरे का रस्त्याखाली तिकडे गेलं तर मासे हे गेले असतील ना बऱ्यापैकी इथला कुठे चढले चढ 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 पकड पकड वा हे मासे मिळाले का याच्यामध्ये हे याच्यात मिळाले दोन तीन वेळ मिळाले का नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. हा आहे व्हिडिओचा दुसरा भाग, मासे आले रस्त्यावर. नाव ऐकल्यावर जी कल्पना तुम्ही मनात करताय अगदी तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे, आणि त्यासोबत तुम्हाला बघायला मिळतील बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी. व्हिडिओची सुरुवात आपण करतोय वैनगंगा नदीपासून. काही दिवस सलग सुरू असलेल्या पावसामुळे नदीला खूप पाणी आलं होतं, आणि त्यामुळे ह्या नदीवर बरीच ॲक्टिव्हिटी सुरू होती. पण ती काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला जवळ जावं लागेल. मिळाले मासे दादा? सरंगी म्हणतात ना याला इकडे, आमळा म्हणतात. हे मोठ्या याला काय म्हणतात तुम्ही? वायडी. अच्छा, शिंगट्यासारखं पण नाही, वेगळा हा. ते हा अच्छा, हा एवढंच राहतो का मोठा होतो? अच्छा अच्छा अच्छा. आपल्या कुठे आहे तुमचं घर? तर आता अजून पकडल्यानंतर मग बुजणार आहे का? आज मला त्याचा व्हिडिओ काढायचा होता. सगळे गेडामच आहे ना, रुमाजी नारायण गेडाम. तुम्ही गेडाम असाल? नाव काय म्हटलं? गंगाधर गेडाम. अच्छा, हे काय हे मला कळलं नाही अजून. पण ते बारीक झिंगुली आहे ना, झिंगे झिंगे बारीक. हा, कोणता व्हिडिओ कुठे पाहिला? पाहिलं. काय करताना पाहिलं? म्हणजे मच्छी फिशिंग करताना. हा हा. अजून पाहिलो आता आठवत नाहीये. थोडंफार काहीतरी आठवत असेल ना काय करताना? अशा प्रकारे हे ट्रॅप लावलं जातं. म्हणजे तिथे ते ट्रॅप आहे जिथे झिंगे किंवा लहान मासे अडकतात, हे आपण बघितलं हे कसं लावायचं. फक्त हा जो भाग होता हे इकडे तुम्ही बघू शकता, कंपाऊंड सारखं लावलंय आणि मधी बरोबर ते ट्रॅप लावलंय. ते कंपाऊंड फक्त झिंग्यांना किंवा माशांना डायरेक्शन द्यायला आहे. चढणीला जे मासे असतात, म्हणजे इकडनं फोर्स आहे असा, तर चढणीला जे मासे असतात इकडनं खालून चढतात आणि बरोबर त्या ट्रॅप मध्ये अडकतात. नाही, हे काय म्हटलं? आंबील काय असतं? ते चावलचा पीठ. हा. अच्छा, नशा होता का त्यांनी? पोट भरते पहिला अमृत कसे म्हणत आता हे आत पोट भरायचा, भूक लागली. हे कुरडया बनवता बघा, ते त्यासारखंच वाटतंय. ज्वारीचे पण बनवता का? ज्वारी. पाणी घाल थोडं. अच्छा अच्छा, मग हे भुजल्यानंतर मासे किती दिवस टिकतात? असे सुकल्यावर 8 दिवस टिकतात. 8 दिवस टिकतात भुजल्यावर? हो, भुजल्यावर. अच्छा, सुकू घालायला लागते. अच्छा अच्छा, भुजून परत वाळायला घालायचं का? हो. अच्छा अच्छा, दिसू देणं तो. अच्छा, म्हणजे हे सगळं असं. हा हा हा,
हे व्यवस्थित मांडावं लागतं का हे सगळं? नेमकं बुजायला आणि तेवढ्यात पाऊस आला, आता हे झाकून ठेवावं लागणार आहे सगळं. मधून लावायचं बरोबर. हे आता किती वेळ असं? आता हे पूरी जळतलं. जळस्तर पूर्ण. अच्छा अच्छा. हे काय? अच्छा, दूर इकडे जायला करताय का? अच्छा. मित्रांनो, ही आहे मासे भुजण्याची पद्धत. भुजणे भाजणे एकच शब्द आहे. याची सुरुवात कधीपासून झाली हे मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण मच्छीमार बांधव याचा उपयोग फार पूर्वीपासून करत आहेत. जेव्हा मच्छीमार मित्रांना जास्त मासे मिळतात आणि ते वायात जाऊ नये त्यासाठी मासे भुजण्याची पद्धत वापरली जाते, ज्यामध्ये वाळलेल्या गवतावर हे मासे भाजले जातात, ज्यामुळे यांच्या अंगातलं पाण्याचं जे कंटेंट असतं किंवा मॉइश्चर कंटेंट असतं ते कमी होतं आणि मासे जास्त दिवस टिकले जातात. भुजलेला मासा आहे, डायरेक्ट खाऊन बघतो आपण. हे तर तयार झालेत एकदम. स्मोकी स्मोकी टेस्ट एकदम. आता हे भाजल्यावर आता याला उद्यापर्यंत ठेवायचं तर कसं ठेवणार? डब्यामध्ये भरून ठेवायचं का ओपनच? खुलच ठेवायचं. मच्छरदाणी बांधून द्यायचा. अच्छा, मच्छरदाणी. हा हा. बरं झालं, वेळेत झालं काम भाजायचं, नाही तर जोरात झालं असं पाऊस. पाऊस किती आहे आज? हे कुठे मिळालं? हे फेक जाळ्यामध्ये का? कोणत्या? मच्छरदाणीमध्ये. हा हा हा. त्याचे मासे कुठे चढतील वगैरे बघ ना कुठं. हाच हा. आता पण चढत. हे पाणी कुठे जात आहे असं? नाही नाही, तिकडे काही हे का नाला वगैरे का रस्त्याखाली? तिकडे गेलं मासे गेले असतील ना बऱ्यापैकी इथला. कुठे? हे चढले चढ चढले चढ पकड पकड. हे मासे मिळाले का याच्यामध्ये?
हे याच्यात मिळाले दोन तीन वेळ मिळाले का इथे तळ्यातनं पाणी येतं हेच आहे ना इकडनं मोठे नाही मिळाले का कोणत्या अच्छा अच्छा मोठे नाही मिळाले कोणाला मिळाले मोठे कोणाला हे इथे मधी समोर गेला एकदम वा एकच नंबर खेकडा चढतोय का मासा आहे इकडचे खेकडे जरा वेग आहेत हे 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 सगळे मासे हा मित्रा हे सगळे मासे इथं पकडले का बडा मिला की तुमको बडा मिला की मच्छी तुमको कितना बडा मिला फिर भी किधर है आप लोग क्या बोलते हैं मच्छी को ये सरांगी बोलते हैं सरांगी सरांगी हम लोग आमड़ा बोलते हैं पुणे में हाँ इसको बोलते हैं मिली क्या काटो है ना क्या बोलते तुम लोग काटवा अरे बापरे 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 याचे काटे लागतील केवढं आहे बापरे शिंगटा आमच्या इकडे शिंगटा म्हणतात पुण्यात तुम्ही काय म्हणता जरंग जरंग जल्ल्या जल्ल्या अंड्यावरची कॅमेरा ना जरा व्यवस्थित लावायचं आहे लागलाय ते बरं शूट होणार नाही व्यवस्थित नंतर ए चढली 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 पकड 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 आली आली अरे गेली किती मजा वाटते तर अच्छा
हा ना राईट घेतले ना, सीधा मेन रोड असा आहे, राईट घ्या, मेन रोड ने सरळ जा, सीधा डायरेक्ट हायवे लागते, हायवे ना कसे जा मग सरळ इकडे हायवे नी डावीकडे मग तिकडे पकडतात का लोक? हो वक्त आहे, मस्त लोक आहे. अरे हे भरपूर मिळाले रे, इथे मिळाले हे. अरे तुम्ही काय म्हणता या माशांना? चाचा क्या? हा चाचा. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू हाय बोल, तुला फक्त प्रॉब्लेम आहे ना. अरे 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 चाचा ना का? चाचा भतीजा. बरं हा टाकला. हे मासा आला, गेला गेला असता मासा. अरे मासा होता इथे, नाही हाताला लागतात. आहेत लागतात मासे, प्रेशरमुळे हातात येत नाही. अरे हे वेगळे मुरी मासे. हा मुरी मासा आहे. पहिली मोठी मिळाली वाटतं मला. कासवचं पिल्लू मिळालं बघा केवढंच. सॉफ्ट शेल टर्टल आहे, इंडियन सॉफ्ट शेल टर्टल. ते छोडतो तिथे छोडतो. ॲक्च्युली इथे ते स्टिक तुम्हाला सांगितलं ना, स्टिकचं कोपरा लागलं होतं पण ह्या साईडला होतं म्हणून ते दिसलं नाही. काम जरा पाण्यातच असल्यामुळे काल परवा मला दिसलं फक्त ते. ती हे करायचं काय लावलं, प्लास्टिक प्लास्टिक लावून काय म्हणता तुम्ही तोपर्यंत. थोडा उशीर झाला मला वाटतं यायला. हा मी इथं असं सरळ गेलो. काय म्हणता तुम्ही याला? फुगी पेतूर. हा आता पाऊस पडला तर बाहेर आलाय. अच्छा हा मटन मसाला आहे का हा सगळा? हा वाटून घ्यायचा आहे. आणि फक्त कांदा लसूण आलं नाही याच्यामध्ये? हे काय मग रेडीमेड तुमच्याकडे दुकानात मिळतं हे सगळं? हे सर धन आहे. हां एकत्र म्हणजे हा अल्लक नाही बारीक होत होतात. Thank you.
कांदा नी लसूण ना कांदा नी लसूण भरती तिकट झाली पाणी उकडलेलं पाणी अच्छा पाण्यात आता अच्छा गहू आणि तांदूळचं ते पीठ मिक्स करून पाण्यामध्ये मग याच्यामध्ये घातलं ना हे किती वेळ उकळून देणार नाही आता एकच वेळ झाला आता अच्छा आंबील मग रोजच बनवता फक्त एक गडू पाणी काढून ठेवून द्यायला का होते धुवून घ्यायचे का थोडे धुवून घ्यायचे मीठ है ना हळद ही हळद अच्छा एवढी अशी अशी कशी काय झाली हळद रंग पिवळं नाही येते घेणारी येते न विकणारे त्याच्याकडली अच्छा म्हणजे ही अशी जरा आहे ना जास्त पिवळ म्हणजे काळसर आहे थोडीशी ना ही हळद गरम मसाला का मिरची पावडर ना थोडस पाणी काय करायचं म्हणतो असं झुंडकल्यासारखे नाही अजिबात उचलू टाका बस अच्छा म्हणजे मासे असे डायरेक्ट खायचे असं पहिले आंबील टेस्ट केलं तरी चालेल ना हो चालतेच ना आंबील कालच प्यायला होतो मस्त नका पहिला हा पहिला अमृत कसा सर म्हणत तसं का अमृत आता अच्छा
म्हणजे आपण बाहेर गेलो काही खायला नाही नेलं तरी भरून नेलं तरी चालतं. ताण भूक म्हणजे याच्यात मिटून जात. छान म्हणलं तसं. आमच्या गरीब माणसाचं नाही कसं. गरीब श्रीमंत काय नसतं. खूप मस्त बनले. नशीब लागते सगळं जेवायला. अख्खी मी चावूनच खाऊन टाकायचं ना. चावून चावून खाल्ला तरी काही हरकत नाही. ते मोठी झाली तशी ला लागते. आता हे बारीक आहे. कोणी उडान आणखी नाही का टिफिन देतून. उडान मासरी उडान मास. इकडे बघा बघा इथे घ्या ना कॅमेरा घ्या जवळ. कच्चा खाला साहेब जमते. कच्चा आता खातो पाहा तुमच्या समोर. कच्चा खात शिजवा लागते पाणी जर आता बाई काव ते मूड व्याज नाही का साहेब. जमते काम साहेब. आता तुमच्या देतच खातो मी. मला एवढा फुगा निघते. डॉक्टर काम नाही केला तुम्हाला का. 2 वर्ष झाले. फोटो घेतो बच्चू. फोटो फोटो घेताय. फोटो तुमचा कल होतो बच्चा माझा. व्हिडिओ काढता. फोटो घेतो बाबा तुझा. भाऊ बघ कसा असतोय. जय भाई. अरे तुम्ही काय म्हणताय मासाला. नाही नाही मारती रे तुझ्या. काय अरे मी ले नाही रा. अरे ये क्या कर रहे. रेंदे रेंदे ले. ले कौन रहा है. कैमरा है. शूट कर रहा मैं. ये देख ना. ये तुम क्या बोलते हैं मच्छी को. ये अपना शिपनर है. शिपनर नहीं. शिपनर नहीं. रोहू. रोहू रोहू नहीं नहीं है ना. वो मासे म्हणताय का. नाही नाही लकडी पकडून मासे पकडलो. अच्छा अच्छा मासे पकडले. मासे कोणते पकडले. आपण कुठे भेटलो माझ्या लक्षात येईल ना. खाली. हा हा खाली. अरे अरविंद. अरविंद तुझा पाहत राहील तुझा मी. हा व्लॉग बनवतोय का. घरी माहीत पडलं तर रागवतील का त्याला.